ऐसा भयंकर असतो तो। परी तो काय करीतो आपुले, आपण द्वारका माईची पिल्ले, कोणान उमगे तिचे केले कौतुक उगले पहावे। द्वारका माई असता तारिती, लांब बावा काय मारिती, द्वारका माईची पिल्ले कोणान उमगे तिचे केले कौतुक उगले पहावे। द्वारका माई असता तारिती, लांब बावा काय मारिती, तारित्या पुढे मारित्याची गती ती काय किती समजावी। याच प्रसंगी द्वारका माईची पिल्ले कोणान उमगे तिचे केले कौतुक उगले पहावे। द्वारका माई असता तारिती, लांब बावा काय मारिती, तारित्या पुढे मारित्याची गती ती काय किती समजावी। याच प्रसंगी हा खुलासा बाबांनी का करावा ऐसा, मिरीकरांशी संबंध कैसा लागली जिज्ञासा सकळीका। बाबांस पुसाया नाही धीर, तैसेच चरणी ठेवुनी शिर, चिथळीस जावया झाला उशीर, म्हणून हा खुलासा बाबांसा लागली जिज्ञासा सकळीका। बाबांस पुसाया नाही धीर, तैसेच चरणी ठेवुनी शिर, चिथळीस जावया झाला उशीर, म्हणून मिरीकर उतरले। होते माधवराव बरोबरी, दोघे जो पोहोचले मंड, तैसेच चरणी ठेवुनी शिर, चिथळीस जावया झाला उशीर, म्हणून मिरीकर उतरले। होते माधवराव बरोबरी, दोघे जो पोहोचले मंडपद्वारी, माधवरावांस बाबा माघारी, मंडपद्वारी माधवरावांस बाबा माघारी, येई क्षणभरी म्हणाले। म्हणती श्यामा तूही तयारी करी, ये चिथळीची फेरी मौज भारी होईल। तात्काळ श्यामा खाली उतरपद्वारी, माधवरावा म्हणती श्यामा तूही तयारी करी, जाई त्याचे बरे चिथळीची फेरी मौज भारी होईल। तात्काळ श्यामा खाली उतरला, मिरीकरां सन्निध आला, म्हणे आपुले टांग्यात मजला येणे चिथळीला आहे की। घरी जाऊन करीतो तयारी हा आलोच जाणारला, मिरीकरां सन्निध आला, म्हणे आपुले टांग्यात मजला येणे चिथळीला आहे की। घरी जाऊन करीतो तयारी हा आलोच जाणा सत्वरी, बाबा म्हणती तुम्हा बरोबरी चिथळीवरी जावे म्या, तै चिथळीला आहे की। घरी जाऊन करीतो तयारी हा आलोच जाणा सत्वरी, बाबा म्हणती तुम्हा बरोबरी चिथळीवरी जावे म्या, तयास वदती मिरीकर चिथळीपर्यंत।